काय तर्कहीन उत्तर देतात आमचे मंत्री. म्हणागे अंबानीने मोबाईलचं बिल माफ केलं होतं, अंबानीने लॉकडाऊन केलं होतं का? लॉकडाऊन तुम्ही केलं, तुम्ही जनतेला सांगितलं हात धुवा घरी सुरक्षित राहा, पण तुम्ही हात धुवून जनतेच्या पाठीशी लागले. गरम पाणी प्या, घरी बसा, हे काय अंबानीने सांगितलं? तो काय अंबानीकडून तुम्ही अपेक्षा करता जिथे बिल माफ करावं? अरे मायबाप सरकार, वेलफेअर स्टेट तुम्ही आहात. आणि एवढंच नव्हे, कधी कधी वाटतं की या सरकारला त्या गजनीच्या हिरो सारखी याची भूमिका आहे, विसरून जात. 1 एप्रिल हे युरोपियन कंट्रीमध्ये एप्रिल फुल बनवणारी तारीख मानली जाते, पण तुम्ही तर जसे काही युरोपात जन्मल्यासारखे आम्हाला एप्रिल फुल बनवता. 1 एप्रिल कोरोनाचं संकट आणि त्यावेळी तुम्ही विजेचा दर वाढवता 0 ते 100 युनिट 40 पैशांनी दर वाढवला. काही वाटत नाही, काही मन नाही आहे. तुम्ही संकटात सुद्धा सूड घेता जनतेचा. बरं, सूड घेताना काय पाप केलंय विदर्भाच्या जनतेने? विदर्भाच्या जनतेला महावितरणची वीज म्हणजे आमच्याकडे उद्योग आहे, 0 ते 100 युनिट आमच्याकडचा दर आहे 5 रुपये 48 पैसे. आणि जर विदर्भाचा माणूस मुंबईत असेल तर बेस्ट कंपनीची वीज 0 ते 100 युनिट पर्यंत पहिला स्लॅब 3 रुपये 24 पैसे. आणि उपनगर मुंबईत जन्माला आला म्हणजे त्याची चूक आहे, तू गडचिरोलीत आहे, भामरागड मध्ये आहे. टाटाची वीज उपनगर मुंबईमध्ये 0 ते 100 युनिट 1 रुपये 99 पैसे. कुठं 5 रुपये 48 पैसे, कुठे 1 रुपया 99 पैसे.